महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात. शरद पवार उद्धव ठाकरेंचे मुद्दे बैठकीत ठेवणार. बाळासाहेब थोरात यांची माहिती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून एबी फॉर्म द्यायला सुरुवात. तिढा नसलेल्या जागांवर एबी फॉर्म देण्यास सुरुवात. महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला झी 24 तासच्या हाती. भाजपेक्षा 50 ते 160 जागा लढण्याची शक्यता. तर शिंदेची शिवसेना 70 ते 75 जागा लढण्याचा अंदाज. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा. जय विखे पाटलांच्या उमेदवारीसाठी वडील राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा. सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरातांविरोधात लढण्यास इच्छुक. संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली. जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. 25 नगरसेवकही नाईकांसोबत. रत्नागिरीत अजित पवारांना उद्धव ठाकरेंचा धक्का. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतरावांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी करणार चर्चा. 24 तारखेला बोलवली बैठक. एका मतदारसंघात एकच उमेदवार देण्यासाठी चर्चा. मतभेद बाजूला ठेवण्याचं जरांगेंचं आवाहन. पुणे सातारा महामार्गावर 5 कोटींची रोकड जप्त. पुणे पोलिसांची मोठी कारवाई. गाडीत 15 कोटी होते. 10 कोटी कुठे गेले संजय राऊतांचा सवाल. तर शहाजी बापूंनी आरोप फेटाळले. अनिल देशमुखांनी लिहिलेल्या डायरी ऑफ मिनिस्टर या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार. तुरुंगात असताना पुस्तक लिहिलं. अनिल देशमुखांची माहिती. इंदकेसरी अभिजित कटकेच्या घरावर ईडीचा छापा. पुण्यातील घराची झाडझडती सुरू असल्याची माहिती. मंगलदास बांदल प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा.